नमस्कार सर्वांना, हिरकणीस किचन मध्ये सर्वांचं स्वागत। आता वट पौर्णिमा 5 जूनला येत आहे आणि पर्यावरण जागतिक पर्यावरण दिन सुद्धा आहे, आपल्याला एकत्र साजरे करायचे आहेत। तर वट पौर्णिमेचं महत्त्व आपण पहिल्यांदा बघूया। आपल्याला वंश परंपरेनुसार आई आजी पणजी यांनी सांगत आलेलं आहे आणि त्यानुसार आपण ह्या वडाची पूजा करत आलेलो आहोत, परंतु याचं खरं शास्त्रीय कारण शोधून घेण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही। खरं म्हणजे हे झाड 24 तास 24/7 ऑक्सिजनचा पुरवठा करतं, म्हणून या झाडाची पूजा केली जाते। त्यामुळे ह्या झाडाखाली स्त्रिया ह्या झाडाची पूजा वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सप्तजन्मापर्यंत आपल्याला तोच पती मिळावा याच्यासाठी किंवा पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करण्यासाठी या झाडाची पूजा करतात। परंतु पूजा सर्व झाडांची, वृक्षांची पूजा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केली जाते। पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, वडाच्या झाडाची, उंबराच्या झाडाची, या झाडे ही वृक्ष पूजनीय आहेत। कारण की हे जे वृक्ष आहेत, हे वृक्ष दीर्घ आयुष्य आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये हवा शुद्ध करतात, ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये देतात, जमिनीमध्ये पाण्याची पातळी धरून ठेवतात। म्हणून या वृक्षांची पूजा आपण करावी, हे याच्या पाठीमागचं खरं कारण आहे। आणि ज्येष्ठ पौर्णिमेलाच का आपण पूजा करायची ह्या वटवृक्षाची? पौर्णिमेच्या दिवशी, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशीच का बरं पूजनीय आहे हा वृक्ष? कारण की ज्येष्ठ पौर्णिमा ही अशी येते की त्यावेळेस उन्हाळ्याचा ऋतू, ग्रीष्म ऋतू समाप्त झालेला असतो आणि पावसाळ्याचं आगमन होणार असतं। आणि या झाडाचे जे, या झाडालाच पूजायचं, कारण की हे झाड जे आहे याच्यामधले सगळेच अवयव, झाडं, त्याचे बिया, येणारं जे फळ आहे ते फळ, पारंब्या, हे सगळंच या झाडाचं औषधी आहे। या झाडाचे कोवळे जे पानं आहेत हे बाळांच्या जंतू वगैरे असतील तर त्याच्यावरती चालतात। या झाडाच्या पारंब्यांपासून तेल तयार करतात आणि केस उंच लांब वाढण्यासाठी या झाडाच्या पारंब्यांचा उपयोग होतो। तसेच या झाडाची साल, या झाडाचा जो चीक आहे, पानांचा जो चीक आहे या झाडाचा, हा जर चीक आपण काढला तर त्या चिकाचा उपयोग आपली जी जखम असेल, झालेलं, खरचटलेलं कुठं काय असेल तर ते भरून काढण्यासाठी आपल्याला या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो। तो आपण चीक सुद्धा या झाडाचा निघतो। बघा, या झाडाचा जो चीक आहे, या चिकाचा उपयोग आपण एखादी जखम झाली असेल, कुठं काही लागलं वगैरे असेल, खरचटलं असेल, तर हे खरचटलेलं वगैरे बरं करण्यासाठी आपल्याला ह्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो। तसेच दंतशूळ झाला असेल, दात दुखत असतील आपले, हिरड्या दुखत असतील, तरी सुद्धा ह्या झाडाचा चीक जो आहे, हा चीक काढून हा चीक आपण दाता दंतविकारावर सुद्धा वापरू शकतो। येणारी वटपौर्णिमा ही लॉकडाऊनमध्ये आलेली आहे, त्यामुळे आपल्याला ही साजरी कशी करायची हे सांगते मी आता। तुम्ही एक सुंदर रांगोळी काढा किंवा मग एखादं वडाच्या झाडाचं चित्र असेल ते तुम्ही काढलं तरी चालेल, एखादी प्रिंटआउट काढली तरी सुद्धा चालणार आहे आणि मनोभावे त्याची तुम्ही पूजा करायची आहे आणि एका वृक्षाची तुम्ही लागवड करून त्याचं संवर्धन करायचं आहे। येणारी जी वटपौर्णिमा आहे ही पौर्णिमा 5 जून 2020 रोजी येत आहे आणि याच दिवशी जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे सुद्धा येणार आहे। त्यामुळे आपण हा जो योग आलेला आहे ह्या वर्षीचा, हा दुग्ध शर्करा योग आहे आणि याचाच हे साधून, संधी साधून आपण या क्षणाची आपण सीड बॉल्स सुद्धा तयार केलेले आहे। ते सीड बॉल्स कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते मी। आणि हे जे सीड बॉल्स आहेत, हे सीड बॉल्स आपण एकमेकींना वाहन म्हणून द्यायचे आहे। सध्या लॉकडाऊनचा काळ सुरू आहे, मुलं पण घरी आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलांना ही ऍक्टिव्हिटी सांगू शकतात आणि त्यांच्याकडून तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करून घेऊ शकतात। एक पेड़ एक बच्चा यही देश का नारा सच्चा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे। म्हणजे ही वृक्ष, ही जी वृक्षवल्ली आहे, ही जी वसुंधरा आहे, ही आपल्याला देतच आहे, परंतु आपण त्याच्या बदल्यात यांना सुद्धा, या धरतीला सुद्धा काहीतरी देणे लागतो। म्हणून आपण वृक्ष लागवड करायची आहे आणि ही जी फळं इथं देवाला जवळ, देवाजवळ आपण ठेवलेली आहे, या वृक्षाजवळ ठेवलेली आहेत, या वृक्षांची ही फळं खाल्ल्यानंतर याचं बी सुद्धा आपण इथे जमिनीमध्ये पेरायचं आहे, जेणेकरून दुसरे परत वृक्ष आपले निर्माण होतील। म्हणून आपण नवीन येणाऱ्या पिढीमध्ये हे जे गुण आहेत, हे गुण आपण रुजवायचे आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करू। मी ते सीड बॉल्स बनवत आहे, हे सीड बॉल बनवण्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच तुम्ही माझे माहितीपूर्ण विविध व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही कळवा कमेंट्सद्वारे। आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।